हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। आज आपण छोले भटोरे याची रेसिपी पाहणार आहोत। खूपच टेस्टेड असे छोले आणि त्यासोबत खायला टम्म फुगलेली असे भटोरे, जसे लग्नामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये बनवले जातात, अगदी त्याचप्रमाणे आपण आज ही रेसिपी घरच्या घरी बनवणार आहोत। पंजाबमधील अतिशय फेमस आणि प्रत्येकाच्या घराघरात बनवली जाणारी ही डिश आज आपण आपल्या घरी बनवूयात। चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या या स्पेशल अशा रेसिपीला। तर सगळ्यात अगोदर आपण छोले बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 1.25 किलो हे छोले घेतलेले आहेत आणि हे छोले मी अगोदरच भिजवून घेतलेले आहेत। हे छोले आपल्याला असेच रेडीमेड भिजलेले सुद्धा मार्केटमध्ये मिळून जातात, पण तुम्ही जर का कडक छोले आणले तर त्याला आपल्याला अगोदरच्या दिवशी भिजायला ठेवावं लागतं आणि एकदम मऊ असं भिजल्यानंतर मगच आपण त्याचे छोले मसाला बनवणार आहोत। तर या ठिकाणी हे मी 1.25 किलो छोले घेतलेले आहेत। आता आपल्याला याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्यात। तर त्यासाठी मी पूर्ण हे छोले एका कुकरमध्ये टाकलेले आहेत आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेले आहेत, त्यासोबत 1 चमचा मीठसुद्धा टाकून घेतलेले आहे। आता याला झाकण लावून आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत। एकदम मऊसर असे हे छोले आपले शिजले गेले पाहिजेत। तर या ठिकाणी मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या। तर बघू शकताय थंड झाल्यानंतर मी तो कुकर ओपन करून घेतलेला आहे आणि बघू शकता एकदम मऊ असे हे छोले आपले शिजलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे छोले शिजवून घ्यायचेत। तर आता हे छोले आपण असेच थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपलं जे भटोऱ्याचं पीठ आहे ते तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी या ठिकाणी 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1/2 वाटी बारीक रवा टाकायचा आहे या पद्धतीने। त्यासोबत 1/2 वाटी आपल्याला दही टाकायचं आहे आणि चवीपुरतं मी या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी आत्ताच आपल्याला यामध्ये टाकायचं नाही। तुम्ही ज्या कोणत्या भांड्याने तुम्ही मेजरमेंट करणार असाल तेच भांडं आपल्याला वापरायचं आहे शेवटपर्यंत। तर आता हे आपण एका हाताने पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडासा आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे। फक्त 2 चिमूटभर मी या ठिकाणी खायचा सोडा टाकलेला आहे। त्यानंतरसुद्धा आपण एकदा हाताच्या साह्याने पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडं थोडं पाणी ॲड करत जाऊन आपण याचं एक पीठ मळून घेणार आहोत। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला याचंसुद्धा एक पीठ तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर या ठिकाणी हे पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं आपल्याला हे चिकट असं वाटत आहे तर त्यासाठी मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे हातावरती आणि ते तेल आपल्याला पूर्ण या पीठाला मळत राहायचं आहे साधारण 1 ते 2 मिनिटासाठी। तर एकदम मऊसर असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर इथे हे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता याच्यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे तेल पूर्ण या पीठाला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे। त्यानंतर मी या पीठावरती 1 प्लेट झाकून ठेवते आणि हे आपल्याला असंच 2 तासासाठी तरी ठेवून द्यायचं आहे। तर तोपर्यंत आपण छोले बनवण्यासाठी जो मसाला लागतो तर तो मसाला किंवा वाटण तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि याचं अशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेले। आता आपल्याला छोले मसाला बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं आपल्याला जास्तीच वापरायचं आहे। तर या ठिकाणी मी 4 चमचे हे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये 1 चक्रीफूल टाकलेलं आहे, त्याचबरोबर 5 मिरे टाकलेले आहेत आणि 5 लवंगा टाकलेले आहेत, त्यासोबत 1/2 इंच दालचिनीचे 2 दोनाचे तुकडे टाकलेले आहेत आणि 2 तमालपत्र टाकलेले आहेत। हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। तर अगदी छोटा मीडियम साईजचा मी कांदा एकदम बारीक असा कट करून घेतलेला होता आणि तो कांदा आपल्याला या तेलामध्ये एकदम गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपला कांदा हा परतला गेलेला आहे। यामध्ये जे आपण वाटण तयार केलेलं होतं अद्रक लसूण खोबऱ्याचं, तर ते पूर्ण वाटण मी यामध्ये टाकून घेणार आहे या पद्धतीने। त्यानंतर हे वाटणसुद्धा आपल्याला 1-2 मिनिटासाठी या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यासोबत मी याच वाटणामध्ये किंवा याच तेलामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे 10-12 पानं टाकून घ्यायचेत आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला होता आणि तो अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो टोमॅटोसुद्धा आपल्याला याच तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो एकदम मऊसर आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसची फ्लेम मी आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला ॲड करायचा आहे। तर 2 चमचे मी
छोले मसाला टाकलेला आहे, त्याचबरोबर एक चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि तर्री येण्यासाठी अर्धा चमचा लाल मसाला पावडर टाकलेली, त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे, कारण की आपण कच्चा मसाला सुद्धा अगोदर टाकलेला होता. त्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचे, पूर्ण एकत्र करून घ्यायचे आणि या ठिकाणी बघू शकता या मसाल्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण मसाला किंवा कांदा टोमॅटो जे आपण वाटण टाकलेलं आहे ते पूर्ण आपल्याला या तेलामध्ये या पद्धतीने परतून घ्यायचं, थोडंसं शिजवून घ्यायचं. एकदम मऊसर असा कांदा आणि टोमॅटो व्हायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आपण छोले शिजवून घेतलेले होते तर त्यातलंच मी एक वाटी पाणी घेतलेले आणि हे पाणी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पाणी टाकल्यानंतर मी थोडंसं हे मिक्स करून घेतलं आहे, तर बघू शकता एकदम तर्रीसुद्धा मस्त अशी यायला सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी मी गॅस थोडासा कमी करते आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे 5 मिनिटासाठी हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे आणि मसालासुद्धा खूप मस्त असा शिजला गेलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर जे आपण छोले शिजवून घेतलेले होते ते पूर्ण आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचे. तर या ठिकाणी मी हे पूर्ण छोले या मसाल्यामध्ये टाकून घेते आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला हे पूर्ण मसाले आणि छोले पूर्ण एकत्र करून घ्यायचे, पूर्ण एकजू करून घ्यायचं या पद्धतीने. तर यामध्ये तुम्हाला आणखी थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर करू शकता, किंवा असं जरी ठेवायचं असेल तर असंसुद्धा ठेवू शकता. तर आणखीन मी यामध्ये एक वाटी पाणी ॲड करते. जे आपण छोल्यामध्ये पाणी टाकलेलं होतं त्यातलंच हे एक वाटी पाणी यामध्ये ॲड करत आहे आणि परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यावरती थोडीशी मी कसुरी मेथी घेतली, ती थोडीशी आपल्याला क्रश करून टाकायची आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून हे 5 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवरती शिजवून घ्यायचे. तर छोले हे अगोदर शिजलेले होते तरीसुद्धा मसाला आणि छोले हे पूर्ण एकजीव होण्यासाठी आपल्याला हे 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम मस्त असा आपला हा छोले मसाला तयार झालेला आहे. तर सगळ्यात शेवटी मी याच्यावरती थोडंसं मीठ टाकते. अगोदर हे आपण टाकलेलं होतं आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपण हे बंद करून घेऊयात. त्यानंतर आपण बनवणार आहोत बटोरे. तर बटोरे बनवण्यासाठी जे आपण पीठ ठेवलेलं होतं ते आपलं एकदम मस्त असं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण हे पीठ आणखीन 2 मिनिटासाठी एकदम मऊसर असं करून घेऊयात. आणि जसं आपण पुऱ्या करण्यासाठी छोटे छोटे असे गोळे तयार करतो अगदी त्याचप्रमाणे आपण याचे असे पद्धतीचे गोळे तयार करून घ्यायचे. तर या ठिकाणी मी हे पूर्ण पीठाचे असेच गोळे तयार करून घेते. साधारण एवढ्या साईजचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला याचे एक पुरी लाटून घ्यायचे. तर त्यासाठी मी किचन ओट्यावरतीच ही पुरी लाटून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या तेलावरती आपण ही पुरी लाटणार आहोत. बटोरीची जी पुरी आहे ती थोडीशी मोठीच असते साईजला सुद्धा आणि जाडसरपणा म्हणाल तर जाडसुद्धा थोडीशी जास्ती असते. म्हणजे जशी आपण रेग्युलरची पुरी करतो त्यापेक्षा अगदी थोडीशी आपल्याला जाड ठेवायची आहे आणि साईजसुद्धा आपल्याला थोडीशी मोठीच घ्यायची. तर आता ही बटोरेची पुरी आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये आपण ही पुरी सोडून द्यायची. त्यानंतर या पुरीवरती आपल्याला अशा पद्धतीने झाऱ्याच्या साह्याने तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ही पुरी जी आहे हे बटोरे जे आहे ते असे एकदम टम आणि एकदम गोल असे फुगले जातील. तर बघू शकताय खूप मस्त असे आपले हे बटोरे तयार झालेले आहेत. दोन्ही साईडनं आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी अशाच पद्धतीने याच पद्धतीने दुसरे बटोरेसुद्धा टाकून घेतलेले. तर बघू शकताय टाकल्याबरोबर पटकन ही बटोरे जी पुरी जी आहे ती एकदम टम अशी फुगलेली आहे. दोन्ही साईडला आपल्याला याच पद्धतीने ही पुरी तळून घ्यायची. त्यानंतर मी ही पुरी काढून घेते. तर याच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेल्या सुद्धा पुऱ्या तळून घेणार आहे. तर या इथे तयार झालेले आपले छोले आणि बटोरे. तर मी एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेते आणि बघू शकता एकदम मस्त असे आपले हे छोले बटोरे तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा.
त्यासोबत असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग असे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.